नमस्कार मित्रांनो, आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। 28 मार्चला होळी आहे। होळी हा सण खूप पवित्र आणि सगळ्या वाईट तसे सगळ्या नकारात्मक गोष्टी नष्ट करण्याचा, सर्व इच्छा पूर्ण करण्याचा हा दिवस आहे। आपण जर पूर्ण श्रद्धेने होळीची पूजा केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। आपण सर्वजण होळीच्या दिवशी होळीची पूजा करतो आणि मनोकामना बोलतो, परंतु आपली ती पूजा पूर्ण असते का आणि ती पूजा पूर्ण होते का? तर उत्तर असते नाही। ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आपली इच्छा बोलून आपण एक नारळ या प्रकारे होळीत टाकले तर आपल्या सर्व समस्या दूर होतात आणि आपण जी इच्छा बोलतो ती पूर्ण होते। तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे। नारळ जसा तुम्ही आणाल तसाच तो तुम्हाला ठेवायचा आहे। नंतर त्या नारळाची पूजा करायची आहे। नारळाची पूजा झाल्यानंतर तुम्ही तो नारळ आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरून उतरून घ्यायचा आहे। नंतर जेव्हा आपण होळीच्या पूजेसाठी जातो तेव्हा घराच्या बाहेर निघून मुख्य दरवाजावरून 7 वेळेस ते नारळ गोल राउंड मध्ये ओवाळून घ्यायचे आहे। घराच्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस नारळ ओवाळून घेतल्यानंतर ते नारळ घरात न आणता डायरेक्ट होळीच्या अग्नीत टाकायचे आहे। होळीच्या अग्नीत टाकताना नारळ आपल्या दोन्ही हातात धरून डोळे बंद करून होळीच्या समोर उभे राहून आपली जी काही इच्छा असेल ती बोलावी आणि जी आपली समस्या असेल ती दूर करण्यासाठी प्रार्थना करावी। नारळावर हळद कुंकू अक्षता वाहून नारळाची पूजा करावी आणि ते नारळ होळीच्या अग्नीत सोडून द्यावे। या प्रकारे आपण जर होळीच्या अग्नीत नारळ सोडले तर आपल्या सर्व समस्या दूर होतील आणि सर्व इच्छा पूर्ण होतील। आपल्या परिवारावर जी काही बाधा आहे, जी पण समस्या आहे, ती त्या होळीच्या अग्नीत जाऊन नष्ट होईल। तर मित्रांनो, तुम्हीही होळीच्या दिवशी अशा प्रकारे एक नारळ होळीच्या अग्नीत नक्की टाका आणि हा उपाय तुम्ही कराल तर हा खूप कारगर आणि चमत्कारी उपाय आहे। तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोर मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।